कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. उमाताई काय गं? अहो उमाताई, म्हणजे सावकाश बस बस आधी काय झालं? अहो उमाताई, दादा येणार आहे ना माझा आज चारूला न्यायला, तर त्याला म्हणाला तू जेवायलाच ये. तुम्ही ती शेकल्याची भाजी आणि भाकरी करता ना, हा तर त्याला ती खूप आवडते, तर म्हटलं आज तीच बनवते, तर मला जरा शिकवाल ती कशी करायची. अगो मंजू, तुझे दादा येतले ना, सगळी गडबड असतली, सगळी धावपळ होतील तुझी. शिकवेन नंतर कधीतरी, आज भाजी भाकरी करून देते, तेवढं घेऊन जा. अहो नाही नाही उमा, ते कशाला उगच तुम्हाला त्रास. नाही तुम्ही मला शिकवा, मी करेन. अगो मंजू, उमा करू दे ना, त्या निमित्ताने माका पण दोन घास खाऊक मिळेल ना. आणि तसंही बऱ्याच दिवसामध्ये उमाच्या आजची शेगल्याची भाजी खाल्लेली नाही हा ना. काय उमा, बरोबर ना? काय तुमचा या असं म्हणतात, असं काय एरवी कधी मी करतच नाही. तसा नाही हो उमा, गंमत केला तुमचा. उगीच मंजूला ओझा वाटू नये म्हणून बोललंय. बाकी खरं सांगू, तुमच्या हातचं जेवण मिळणं म्हणजे साक्षात अन्नपूर्णेकडून आशीर्वाद मिळाल्यासारखा. नाही नाही दादा म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. बघा उमाताई, तुम्ही केलेला कोणताही पदार्थ छानच असतो. काय गो म्हणजे, तू पण तुझ्या धीराच्या जोडी. बरं उमा, मी निघतोय, तुमच्या गप्पा चालू राहू दे. संध्याकाळी लवकर यायचं ना. लवकर? अहो शेगल्याची भाजी आणि भाकरी खायचे ना. निघतो. मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्ही सगळेच या ना तिकडे जेवायला. हा अगो तुझे दादा येतले ना आज, होऊ दे सगळ्या व्यवस्थित. मी भाजी करून देते, तेवढी घेऊन जा, आणि बाकी पण काय कमी पडाक नको. हा आई लागला तर मदतीक सांग माका, समजला? उमा येते. बरं म्हणजे तू बस, मी चहा टाकते तुझ्यासाठी. तुम्ही आम्हाला कधीच माफ करणार नाही का उमाताई? असं कशाक बोलतोस? तुम्ही आता विषय बदलला ते कळलं मला. नाही तुमचंही बरोबरच आहे म्हणा, आम्ही सगळे वागलोच होतो इतके वाईट, तर म्हणजू आपल्या माणसावर कसला हिलो राग. आणि अबघ माफ करा वगैरे म्हणण्यासारखं काय घडलेलंच नाही, तुम्ही काय केलेलंच नाही तर. मुळात आम्ही तुमच्या कोणावरच नाराज नाही आहो, त्यामुळे असले काय विचार मनात आणू नको. सांग बरं, माका सांग, भाजी आणलेली हा की आणूची या बाहेरून? नाही ओवी येतली ना त्या क्लासवरून, तिका सांगता येत आहे तर आण म्हणून. नाही याने आणली भाजी, मी आणून देते तुम्हाला. आणि काय गो डुब्बूचा अभ्यास कसा चाललो? हा आता लागलाय करायला. ओवी घेतो ना सगळं व्यवस्थित. नाही सांगत होता त्या दिवशी, तर काय आता जास्त फोन वगैरे घेत नाही म्हणून. निकिता, त्या क्लायंटशी काही कॉन्टॅक्ट होतोय का? नो, ते कॉल अटेंड करत नाहीयेत. कल जो कुछ भी तमाशा हुआ है उसके बाद तो यही होगा ना. मी त्यांना मेसेज केले आणि आता मेल सुद्धा पाठवलाय. लेट्स सी. सो व्हॉट, त्यांचा रिप्लाय तर आलाच नाहीये ना. निकिता डोंट वरी, मी ट्राय करते. आंटी त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये, कारण असंही सगळं स्पॉइल झालेलं आहे. निकिता प्लीज शांत राहा, चिडचिड करून क्लायंट परत येणार आहेत का? सो रिलॅक्स्ड करू आपण काहीतरी. डिस्कस्टिंग अना, अजून पर्सनल लाईफ बिझनेस मध्ये म्हणजे चांगला झालेला आपला बिझनेस हो ना नीरज? हे असं कधीच नव्हतं झालं जे निशीने करून दाखवलं. निकिता पप्पा प्लीज मला थांबवू नका. नीरज हे बघ, आय एम सॉरी तुला वाईट वाटेल, बट तुला जर का सिरियसली बिझनेसमध्ये लक्ष घालायचं असेल ना, देन यू हॅव टू मेक शुअर की तुझी लाडकी निशी आपल्या बिझनेसमध्ये लुडबुड नाही करणार. हे बघ ना, तुझं काम आहे. आज तिच्यामुळे माझी वर्षभराची मेहनत वाया गेली, आपल्या कंपनीचंही नुकसान झालं. फक्त तुझ्याकडे बघून मी आता तिला माफही करेन, पण तिचं जे काय कौतुक करायचं ते घरी कर, इथे नको. आणि मला माझ्या कामामध्ये डिसिप्लिन हवं आहे,
ज्याचं गावठी मुलीकडे नाहीये. निकी प्लीज स्टॉप इट नाउ. तू माझ्या वाईफ बद्दल बोलतीयस जी ऑलरेडी तुला सॉरी म्हणालेली आहे. त्याने माझे क्लायंट परत येणार आहेत का नीरज? ते मला माहित नाहीये. बट यू आर इन्सल्टिंग माय वाईफ आणि ते मी सहन करून घेणार नाही. मला तिची काही चूक वाटत नाही. वा नीरज वा, मग बिझनेस सोडून आयुष्यभर बायकोचे डबेच खा ना. नाहीतर एक काम कर, तू आणि तुझी बायको मिळून एक जेवणाची मेस सुरू करा. तू तिला त्याची हेड बनव. काय, कशी वाटते आयडिया? माइंड युअर लँग्वेज. अति होत आहे आता. तिने जे केलंय तेही अतीच आहे. निकी मी तुला एकदा. नीरज थांब. अरे तू का चिडतोयस? पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांची एकमेकात सरमिसळ करू नकोस. एवढंच निकी तला म्हणायचंय. तू आता जर निकिता सारख्या कॉर्पोरेट फील्ड मधल्या मुलीशी लग्न केलं असतंस ना, तर तुला आज हे सांगायची वेळच आली नसती. एनिवेज, निशी आता तुमच्या कामात येणार नाही याची तरी तू काळजी घेऊ शकतोस ना? काय रे, काय विचारते मी? देखो नीरज बेटा, मैं बस इतना समझाना चाहती हूँ कि जो गलती मेरे हस्बैंड ने की वो तुम मत करो. और मार्केट में इतना कंपटीशन है कि अगर हमें सर्वाइव करना है तो हमें थोड़ा डिसिप्लिन तो रखना ही पड़ेगा. कल को इस तरह से और भी कोई लोग कुछ बोलेंगे तो क्या तुम सबसे लड़ते रहोगे? मला असं वाटतं आता जे झालं ते झालं, आता यावर फार चर्चा नको. आपण नवीन अपॉर्च्युनिटीचा विचार करूयात. आणि निकिता, परत या विषयावर चर्चा नको आहे मला. हा विषय इथेच थांबवा. यानं झालेलं नुकसान भरून निघणार नाही आहे. ते आपल्याला मेहनत करूनच मिळवावं लागेल. सो आता कामाला लागा. मॅ कमिन सर. कमिन. सर, काल जे क्लायंट आले होते ना त्यांना तुम्हाला भेटायचंय. पाठवू का आतमध्ये? उमा. हा उमा, बघा कोण आले ते. या या शशिकांत राव, या या या. ओ बसा बसा वहिनी, बसा बसा. असं काय करते? चहा टाकते तुमच्या. नाही चहा काय नको, खरंच काय नको. मग बसा तुम्ही, बसा बसा. शशिकांत राव, तुम्ही दोघा एकत्र येलास? उमा वहिनी, दादा, मी तुमचे आभार मारू इकडे येले. आणि म्हणा नांदिवली चिरल्याबरोबर आधी दादांका भेटूक गेले आणि त्यांना सांगले माका अगोदर मांगरातल्या घराकडे घेऊन चला. दादा वहिनी, तुम्ही दोघांनी मला जे दिलं ते कमी आहे का? तुमच्यामुळे माझी लेख माका परत मिळाली. तुम्ही खूप दिलात माका. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.